म्हणजे ज्या ज्या पद्धतीने नाटक काय चाललंय बघा या देशामध्ये, या राज्यामध्ये, की मुख्य प्रश्नांवरून लोकांना जर डायव्हर्ट करायचे असेल तर वेगवेगळी अस्त्र त्याच्यावरती टाकायची आणि विरोधकांना त्यांचा आवाज गप्प करायचा. आज आमचा एक भाजपचा नेता म्हणला, प्रवीण दरेकर. काय म्हणले प्रवीण दरेकर? प्रवीण दरेकर असं म्हणाले की तुम्ही आमचं एक प्रकरण काढलं तर आम्ही तुमची दोन प्रकरणं काढू, एकावर एक फ्री देऊ. तुम्ही आमची एक प्रकरण काढलं तर आम्ही तुमची दोन प्रकरणं काढू, म्हणजे याचा दुसरा अर्थ काय होतो राजे हो, लक्षात आलं का? तुम्ही जर आमचं एक प्रकरण काढलं नाही तर आम्ही तुमची दोन प्रकरणं खपवून घेऊ. म्हणजे याचा अर्थ असा झाला की आमच्याकडे बी प्रकरण आहेत, म्हणजे आमची पण प्रकरण आहेत. लोकांना मूर्खात काढण्याचा खेळ काय चाललाय बघा, की लोकांच्या महागाईच्या, बेरोजगारीच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती अधिवेशनावर चर्चा होत नाहीये. अधिवेशनावर चर्चा होत असताना अधिवेशनातली चर्चा ही एकमेकांना ब्लॅकमेल करण्याची चर्चा होती. एकमेकांना ब्लॅकमेल केलं जातं दादा हो, आणि ब्लॅकमेल करताना जो फॉल्टी आहे तो गप्प बसतो, जो फॉल्टी आहे तो गिवअप करतो, जो फॉल्टी आहे तो सरेंडर करतो. सायकोलॉजिकल प्रेशर आहे की आधी नोटीस पाठवायची, भीती दाखवायची, ईडी येईल बघ, ईडी येईल बघ, आली बघ, भांबड आलो बघ, भांबड आलो बघ म्हणायचं, घाबरतय त्यांना. ते तुम्हाला माहिती आहे खिरीची गोष्ट, मी जर खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी. ज्यांनी ज्यांनी खीर खाल्ली नाही ते पलत्या घागरीवर उभे राहिले. ज्याने खरंच खीर खाल्ली की त्याला भीती वाटली की घागर बुडाली तर काय करायचं, ते घागरीवर चढलंच नाही. बरोबर आहे. संजय राऊत साहेबांनी खीर खाल्लीच नव्हती, ते बसले घागरीवर, म्हटले बघू काय होईल, ती बुडबुड घागरी नाही बुडाली, घागर बुडाली नाही, ते वर आले. अर्पण इकडे लय होते ना, अख्खेच्या अख्खी खिरीचे भांडे मटकावलेले. हे आमचा प्रताप सर नाही की यशवंत जाधव काय ना हवं, आता काय घ्यायची. एकनाथ भाऊवर यायचंच आहे मला, यायचंच आहे. मी म्हणलंच होत सांगोल्याच्या सभेत, मी सांगोल्यात बोलतीये, तुम्ही जर उद्या बोललात मी परवा पिट्टा पाडणार, आणि मी पिट्टा पाडणार म्हणजे पाडणार, विशेष नाही काही. दादा हो आता यांनी काय केलं की माझ्यावर लावायला ईडी नाही, राऊत साहेबांना ते ईडी लावून थांबवायचा प्रयत्न केला पण त्याचा काही फायदा झाला नाही. आता मला काय थांबवायचं, हा धमकवण्याचा प्रयत्न आहे मला, हे धमकी देण्याचा. माझ्या व्हिडिओच्या खाली भाजपचे भक्तुले कमेंट करतात, तुम्ही कमेंट वाचा, हिचा तर राईटच कार्यक्रम लागणार आहे, हिला तर भाजपवाले असं अडकवतील की बस. म्हणजे भाजप अडकवणारी आहे हे भक्तुलेच मान्य करतात, भाजप कप्पीच आहे हे लावारी स्पेड ट्रोलरच मान्य करतात. आणि अडकवण्यासाठी आता त्यांनी काय केलं तर वारकऱ्यांच्या वेशात काही डुप्लिकेट लोक घुसवले. मुळात भागवत संप्रदायाचे लोक अमंगल अभद्र भाषा वापरत नाही, पण हे वारकरी नाही, हे भागवत संप्रदायाचे लोक नाहीये, हे मोहन भागवत संप्रदायाचे धारकरी आहे. आता हे मोहन भागवत संप्रदायातले आता मी व्हिडिओ दाखवणार आहे, याच्यात एक पहिल्यांदा एक बाई दाखवली जाते, ज्या बाईने अत्यंत घाणेरडी भाषा वापरली, जी संतत्वाला, वारकरी समुदायाला न शोभणारी. या बाई कशा आहेत, यांचं कीर्तन म्हणजे काय आहे ते मी आपल्याला दाखवेल. एक दुसरा व्हिडिओ आहे येना दिलाचो, या पठ्ठ्याने माझी तिरडी बांधली होती. बघा भाजपने निवडलेले लोक काय लायकीचे होते. दादा आता तुझी हाऊस पूर्ण कर. आपलं काही वय राहिलं त्याच्यात.
मी लयच कडू लेकरू आहे, मी एकटं कारलं आहे आणि त्याच्यात कडुलिंबावर चढलेलं आहे.